पनवेल शहरातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या चुकीच्या विधानाचा युवा मोर्चाने सोमवारी जोरदार निषेध केला. यावेळी नाना पटोलेंच्या पुतळ्याला मिरच्यांची धुरी देण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माफी मागितली नाही तर रायगड जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे मंत्री येतील तेथे त्यांना घेराव घालू असा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिला. देशभरामध्ये या महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी जे विधान केलंय त्याविरुद्ध प्रतिक्रिया उमटत आहे. महाराष्ट्रामध्ये तर ठिकठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते याही पेक्षा उग्रपणानं आंदोलन करतायत आणि साहजिक आहे तुमची आमची सर्वांची तीव्र अशा पद्धतीची भावना आहे की या देशाचे पंतप्रधान आहेत. सर्वसामान्य कुटुंबातून वर येत आज जो माणूस देशाचा पंतप्रधान झालाय त्याचं कर्तृत्व आणि त्याची लोकप्रियता ही आज यांना बघवत नाही आहे. आणि म्हणून आपण पाहतो जगातल्या वेगवेगळ्या स्तरावरती नरेंद्र मोदींचं नेतृत्व मान्य होत आहे, त्यांची लोकप्रियता मान्य होत आहे, पण काँग्रेसच्या नेतृत्वाला मात्र कुठेतरी या नेतृत्वाला डाग लावावा असं वाटतो. भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न करून पाहिला, यशस्वी झाले नाहीत. कुठलेही आरोप त्यांनी केले ते आरोप या ठिकाणी कुठेही टिकू शकलेले नाही. आणि 2014 सालापासून ते 2022 साल उजाडलंय, एकही आरोप आजही अख्ख्या नेतृत्वाने अख्ख्या केंद्रीय मंत्रिमंडळावरती सिद्ध करू शकलेले नाही. अशा वेळेला त्यांच्या चारित्र्यावरती डाग लावण्याचा प्रयत्न जर ते काँग्रेसचे नेते करणार असतील तर त्यांना योग्य पद्धतीनं उत्तर देणं ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही निश्चितपणानं हा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून एकत्र आलेलो आहे. मला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना विशेषत्वानं सांगायचंय की एकीकडे केंद्रात जसे आपण सत्तेत आहोत राज्यामध्ये यांचा पक्ष सत्तेत आहे. राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं सत्तेत असलेल्या पदाधिकारी मंत्र्यांच्या विरोधात आम्ही पण आंदोलन करतो. आम्ही पण त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी केलेल्या अन्यायाच्या विरोधात बोलतो, पण आम्ही आमची एक पातळी ठेवून त्या ठिकाणी वागत असतो. आज जर कुठेही आपण देशाच्या पंतप्रधानांना आपण कर्तृत्व ठरवू शकत नाही, आपण लोकप्रियतेच्या बाबतीमध्ये कुठेही त्यांना काही आपण आज आणू शकत नाही असं जेव्हा दिसतं तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष तेही राज्याचे या स्तराला येत असतील तर आमच्या सहकारी महेश तेलकर यांनी सांगितल्याप्रमाणे हे रायगड जिल्ह्यात जिथे येतील तिथं त्यांच्या समोर निदर्शनं करू. आणि काँग्रेसचे मंत्री याच्या पुढच्या कालावधीमध्ये जर काँग्रेसचे अध्यक्ष याची माफी मागणार नसतील तर काँग्रेसचे मंत्री या रायगड जिल्ह्यात जिथे येतील तिथं त्यांना घेराव घालू आणि याचा जाप त्या मंत्र्यांना, कारण ते सत्तेच्या स्थानी बसले, याचा जाप त्यांना विचार द्यावा लागेल अशा पद्धतीचा इशारा देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही देतोय. वेळीच या संदर्भामध्ये या राज्याच्या पोलिसांनी, गृह खात्यांनी कारवाई केली पाहिजे. त्यांना एक प्रदेशाध्यक्ष झाले कशाही पद्धतीने वक्तव्य करतील, कसेही खुलासे देतील आणि कोणाचाही अपमान करतील आणि ते सहन केलं जाईल असं जर राज्याच्या गृह खात्याला, पोलिसांना वाटत असेल तर तो ज्यांचा गैरसमज आहे तो दूर करण्याची सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये त्याची अंमलबजावणी होताना दिसेल, मात्र त्यातून कोणाला तरी त्रास होईल हा त्रास होऊ नये असं जर प्रशासनाला वाटत असेल तर त्या नाना पटोलेंच्या वरती गुन्हा दाखल करा अशी आम्ही याच्या पूर्वीच मागणी केलेली आहे. लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी अशी या ठिकाणी आम्ही प्रशासनाला विनंती करतो, त्यांना आवाहन करतो.